सांगितलेलं सगळं खोटं आहे पण ह्यांना लय भूक लागलेली आहे ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आता आपण बनवतोय बिर्याणी. तर आपला हा राईस तयार झालेला आहे आणि ह्याच्यानंतर ते कांदा टमॅटो आणि ह्याच्यात चिकनचं जे आपण फ्रीजला ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मस्त बनवून घ्यायचं. आणि इकडं हे सुक्कं चालू आहे चिकन. आता मी तुम्हाला दाखवतो हळूहळू कसं करणार आहे. मलाच जमतं सगळे, मलाच करायला लागणार आहे. मी खूप मोठा शेप झालो आहे आता. हा कांदा असा परतून घेतला, त्याच्यानंतर हे टमॅटो असे टाकायचे याच्यामध्ये आणि हे परतून घ्यायचं. हे बघा मला किती घाम आलेला आहे, किती मी काम केले यार. गरम होते तेवढं, गरम नाही होते कष्टाचा घाम आहे बिर्याणीचा. तू पण जा मोबाईल इथे ठेवून जा साईडला. जगातली सगळ्यात भारी बिर्याणी आज इथं होणार आहे. बघा तुम्ही म्हणत फक्त बघा, टेस्ट मी करणार आहे स्वतः. तुम्हाला पण नाही जाणार ह्याला पण. ती मम्मा आहे तो पोरगा आहे. आमची मम्मा आहे. हे कांदा आणि टमॅटो परतून घेतले आता सिनेमॅटिक काढली काय तू. आणि इकडं हे आता राईस तयार झालेला आहे आणि इकडं हो हा मसाला काढून घेतलाय स्वतः मी. माझ्या अंदाजे खूप अंदाज मला. आणि इकडे हे सुक्क चिकन मी तयार केलेलं आहे आणि कमोन कमोन हे आता सांगितलेलं सगळं खोटं आहे. आणि इकडे फ्रीज मध्ये ना हे चिकनचं असं बिर्याणीसाठी ठेवलं होतं करायला. हा ते आता ह्याच्यामध्ये टाकणार थोडं वेळ तुम्ही पाहू शकता. बघा मी इथं काम करतोय, हे सगळे आराम करतात इकडे. काय सांगू आता तुम्हाला. तर आता हे आपण कांदा टमॅटो आणि आलं लसूण पेस्ट अशी परतून घेतलेली आहे. हा राईस तयार आहे आणि इकडे हे चिकनचं आपण हे केलं होतं ते तयार आहे झालेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकणार आहे. वयू ह्याच्यामध्ये आता चिकन शिजत आहे थोडं, जे बिर्याणीसाठी आपण मसाल्यामध्ये फ्राय केले ते वाले. तर ते आपण तर आता ते चिकनचं थोडंसं हे चालू आहे, ते पीस जे टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये. पण ह्यांना लय भूक लागलेली आहे ना, खूप भूक लागलेली आहे खूप खूप. तर आता हे आपलं चिकन रेडी होऊन तयार आहे. तर आपल्याला लावायचे आता हे म्हणजे राईसचे लेअर लावून ते दमवरती ठेवायचे. तर ते करूया दादा आपण. हे झालेलं आहे. तर हे चिकन झालेलं असं काढून घेतलं आपण साईडला आणि आता राईसचा लेअर लावून त्याला दमवरती ठेवणार आहे. ओके दॅट्स इट. तर आता आपण ते
लेयर लावून घेऊन आहे याच्यामध्ये. फायनली आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर ती आता आपण अशी चिकन दम म्हणून तव्यावरती ठेवलेली आहे. ओके, तर पाहूयात आता झाल्यावरती कशी टेस्ट आहे.